आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ गावटान हद्दवाढीचा प्रश्न आजही खितपत. शिरोळ शहरातील वाढीव गावटान हद्दवाढीचा प्रश्न आजही मुंबई मंत्रालयात खितपत पडला आहे. राजकीय सपोर्ट असल्याशिवाय तुमची फाईल पुढे सरकवली जाणार नाही आणि सचिवांची सही होणार नाही अशी स्पष्टोक्ती नगरविकास खात्यातून सर्वसामान्य नागरिकांना दिली जात आहे. पहाट झाली तर माझ्याच कोंबड्याने अशा राजकीय आविर्भावातून शिरोळचा गावटान हद्दवाढ प्रश्न प्रतिष्ठेचा बनवण्यात आला आहे. राजकीय श्रेयवादासाठी राजकारण्यांनी केलेल्या राजकीय क्लोपत्या सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठरत आहेत. यासाठी राजकारण बाजूला ठेवून शहराचा विकास आणि समस्येतून नागरिकांची सुटका हा दिलदारपणा ठेवणं आवश्यक आहे. सरकार कुणाचंही असो पण विकास शहराचा या उदात्त भावनेनं राजकीय मंडळी काम करताना दिसत नाहीत. मुख्याधिकारी यांनी हद्दवाढ प्रश्नाची सर्व कागदपत्रे शासनाला सुपूर्त केली आहेत. तत्पूर्वी शहराचा वाढीव नकाशा, प्लॉटधारकांची संख्या, मोजणीसाठी आवश्यक असणारा निधी याची मागणी केली आहे. मोजणीसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. पण नगरविकास खाते वाढीव गावटांच्या प्रस्तावावर मोहर उठवायला तयार नाही. यामागचं कारण सर्वज्ञात असलं तरी आता नगराध्यक्षांनी या प्रकरणी ताकद लावायला हवी असा सूर शहरातून उमटत आहे. शहराला नव्याने नगर परिषद मंजूर झाली आहे. तालुक्याचं शहर म्हणून ओळखलं जाणारं शिरोळ हे जयसिंगपूर आणि कुरुंदवाडच्या तुलनेत नागरी विकास, रस्ते, राहणीमान, व्यापारपेठ, औद्योगिकरण, उद्योग याबाबत मागासलेलं असल्याचं कुणीच नाकारू शकत नाही. नगर परिषद स्थापनेनंतर नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू झाली. शासनाच्या मदतीनं घर बांधायचं अशी धारणा ठेवून असलेल्या नागरिकांनी प्रस्ताव सादर केले. पण आजही वाढीव शिरोळ हे शेती क्षेत्रातच असल्यानं शासनाची योजना लागू होत नाही, बँक कर्ज देत नाही. याशिवाय घरपाळा आणि शेतसारा असा दुहेरी कर अशा चारही बाजूंनी नागरिक अडकला गेलाय. यातून त्याची सुटका होणं आवश्यक आहे. याबाबत नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वाढीव गावटान हद्दवाढ व मोजणी विषयक सर्व कागदपत्रांची पूर्तता जुन्या सरकारच्या काळातच झाली आहे. पण पाठपुरावा करूनही त्यास मंजुरी दिली नसली तरी पुन्हा पाठपुरावा करू. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळच्या गावठाण हद्दवाढीचा प्रश्न लवकरच निकाली काढणार असल्याचं सांगितलं.